माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिन संपूर्ण देशभरात वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. वैजापूर नगरपालिकेच्या मौलाना आझाद विद्यालयात विद्यार्थ्यांनी 4 तास पुस्तके वाचून वाचन प्रेरणा दिन म्हणून डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिन साजरा केलाय. माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिन संपूर्ण देशात वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. यावेळी देशवासी पुस्तके वाचून त्यांना अभिवादन करतात. या दिनी वैजापूर येथील पालिकेच्या मौलाना आझाद विद्यालयात शालेय विद्यार्थ्यांनी 4 तास पुस्तक वाचन करून वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा केलाय. यावेळी आपल्या समारोपीय भाषणात माजी शिक्षणाधिकारी धोंडीराम सिंह राजपूत यांनी वाचनाचे महत्व विशद करून विद्यार्थ्यांनी क्रमिक पुस्तकांव्यतिरिक्त वर्तमानपत्र वाचावे, गोष्टीची पुस्तके वाचावी, तसेच वाढदिवसाप्रसंग संगी चॉकलेट बिस्किट वाटप करण्यापेक्षा पुस्तके भेट द्यावीत असे सुचविले आहे. त्यांनी वाचू 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 पुस्तके आम्ही वाचू ही कविता सादर करून विद्यार्थ्यांना वाचन प्रेरणा दिली होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक जी राजपूत यांनी केले. सूत्रसंचालन आणि आभार बी जाधव यांनी मांडले. या प्रसंगी शिक्षिका नीता पाटील, सुवर्ण बोर्डे, राजश्री बंड, लता सुखासे, ज्योती दिवेकर, वैशाली पगारे, श्रीमती मुळे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शैलेंद्र खैरमुढे, MCN News वैजापूर.